विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अंकगणित हा विषय जवळपास सगळ्यांना आवडला जाणारा विषय आहे. यू पी एस सी काय, एम पी एस सी काय, मेगा भरती काय, तर अंकगणिताचं बेसिक आपण पूर्ण या ठिकाणी कम्प्लीट करणार आहोत. वैदिक मॅथमॅटिक्सच्या आधारे आपल्याला 100 पर्यंतची पाढे सेकंदात बनवता येतात, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पुढील सिरीजमध्ये आपण सर्वसाधारण काय काय करावं, काय काय नाही हे सगळं शिकणारच आहोत. पहिल्यांदा सुरुवात करूयात पाढ्यापासून. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वसाधारणपणे 10 पर्यंतची पाढे पाठत असतात. या ठिकाणी सॅम्पल म्हणून उदाहरणादाखल आपण 67 पाढा तयार करणार आहोत. ते कसा तयार करता येतो आपल्याला याविषयी माहिती घेतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला 67 पाढा तयार करायचा असेल तर आपल्याला माहिती आहे 6 पाढा आपल्याला येतो 10 आतमधला आहे, 7 येतो. तर 6 पाढा मी ते 10 लिहिलेला आहे. सायंकाळी 12, सायंकाळी 18, सायंकाळी 24, सायंकाळी 30, सायंकाळी 36, सायंकाळी 47, सायंकाळी 48, सायंकाळी 54 आणि सायंकाळी 60. तसं 7 पण पाढा मी इथे लिहिलेला आहे. 7 × 14, 7 × 21, 7 × 28, 7 × 35, 7 × 44, 7 × 49, 7 × 56, 7 × 63, 7 × 77. आणि हे पण येत नसेल तर मग तुम्ही स्पर्धा परीक्षा देऊ नका प्लीज. तर बघा, आपण आता 67 पाढा सेकंदात तयार कसा करतो. आपल्याला माहिती आहे की 67 × 67, 67 × 2, 67 × 2 किती हे पाहण्यासाठी आपण आता पाढा तयार करतोय. तर 6 पाढा 2 म्हणा, 6 × 2 = 12. आलेले 12 तुम्ही लिहा. पहिल्या पाढा या ठिकाणी 6 येतो, तर तो जशा तसा त्यातला आलेला 12 अंक लिहा. 7 × 14, या ठिकाणी एकच स्थानचा अंक 4 आहे आणि दशक स्थानचा अंक 1 आहे. तर आलेल्या 6 पाढ्यात 7 पाढ्यातला दशक स्थानचा अंक मिसळा, म्हणजे या 14 1 या ठिकाणी आपण मिसळला, म्हणजे 12 + 1 हे झाले 13. त्यानंतर ते 4 हा अंक जशाच तसं राहिलेला आहे, तर 4 अंक जशाच तसं एकच खाली लिहा आणि आलेले 13 त्या ठिकाणी घ्या, म्हणजे हे झालं 67 × 2 किती याचं उत्तर, म्हणजे 67 × 2 = 134. त्यानंतर आणखीन एक आपण यातली संख्या काढून बघूया 67 पाढ्यातली 6 आणि 7 पाढ्यातून. तर 6 पाढा आपण 67 सख्खे किती आपण काढूयात, तर आपल्याला 6 पाढा 6 पर्यंत म्हणावं लागेल, म्हणजे 6 × 6 = 36. हा पहिला पाढा जशाला तसा लिहा, 6 पाढा 36 जशाला तसा आपण इथे लिहिलेला आहे. सेम 7 पाढा 6 पर्यंत म्हणा, 7 × 6 = 42 इथे मी जोडी लावून तुम्हाला दाखवलेला आहे. तर या 36 मध्ये हा जो दशकस्थानचा अंक आहे तो मिळवा, म्हणजे 36 + 4 या ठिकाणी होतील 40 आणि हा जो एकच स्थानचा 2 हा अंक उरलेला आहे तो जसंच तसं एकच स्थानी घ्या, जिथे 2 आणि 40 ते झालं 402, म्हणजे आपल्याला म्हणता येईल 67 × 402. तर मित्रांनो, या ट्रिकनुसार तुम्ही कोणताही पाढा 100 पर्यंतचा, कोणताही पाढा 99 पर्यंतचा, कोणताही पाढा तुम्ही तयार करून घेऊ शकता. परीक्षेमध्ये ते आवड गणित सोडवणं या पद्धतीने तुम्हाला खूपच सोपं जाईल. तरी साधी ट्रिक आहे, सेकंदात जगण्यासारखी आहे. बघा, आपण फास्ट मर्यादेला रिवाज करूया. जो पाढा आपल्याला लिहायचा आहे त्याचे 2 पाढे लिहा. उदाहरणार्थ आता आपण म्हणूया 89 पाढा, 8 आणि 9 पाढा लिहा. आता मग 89 × 5 आपल्याला काढायचे, 8 × 5 = 40, त्याच्यामध्ये 9 × 5 = 45, त्यातल्या दशक स्थानचा अंक 4 हा त्याच्यामध्ये मिसळा आणि राहिले 5 ते बाजूला ठेवा, ती बेरीज इथे लिहा, ते म्हणजे 89 × 85. तर अशा पद्धतीने घरी प्रॅक्टिस करा, परीक्षा हॉलमध्ये नक्कीच तुम्हाला प्रश्न सोडवायला हे ट्रिक 100% काम येईल. अशा पद्धतीने खूप साऱ्या मॅथच्या ट्रिक घेऊन मी तुमच्यासोबत येतोय. पात्र एक्सपिरियन्स अकॅडमी पुणेचे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपले मार्क दिवसेंदिवस वाढवत जा. परत भेटूया, कृपया.